मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटल आणि सोलापूरच्या अश्विनी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाल हृदय विकारासाठी संयुक्त उपक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर स्नेहल कुलकर्णी यांनी दिली. बाल हृदय विकार ही एक अतिशय गंभीर आणि दुर्लक्षलेली समस्या आहे. त्यांचं प्रमाण 1000 जन्मलेल्या बाळांपैकी साधारण 8 बालकांमध्ये जन्मजात हृदय विकार असतो. जन्मजात हृदय विकाराचं अचूक निदान योग्य वेळी उपचार होणं गरजेचं आहे. त्याबद्दल अज्ञान, गैरसमजुती, वेळेवर न मिळणारा सल्ला आणि उपचार यामुळे अनेक बालरुग्णांना प्राण गमवावे लागतात. यावर उपाय म्हणून मुंबई येथील कोकिलाबेन हॉस्पिटल आणि अश्विनी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं बाल हृदय विकारासाठी उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉक्टर राम नारायण आणि संचालक डॉक्टर सुरेश राव यांनी दिली. और अगर आप इतिहास में देखे, चाहे अमेरिका हो या यूरोप हो, यही परिस्थिति थी. वहां पर भी पहले सभी लोगों को न्यूयॉर्क या बोस्टन या सैन फ्रांसिस्को जाना पड़ता है कोई भी हार्ट सर्जरी प्रोसीजर करने के लिए. यहाँ पर जैसे वक्त गुजरा, जैसे यहाँ पर हम कर रहे हैं वैसे ही वहाँ पर हुआ है पहले. आजकल आप अगर अमेरिका या यूरोप में जाए, बात यहाँ तो सर्जरी हो रहा है, उसका फैसिलिटीज हम लोग देखे हैं, बहुत अच्छा फैसिलिटीज है. तो इस और काफी बच्चे लोग हम लोग अपने सेंटर में किया है शोलापुर से. तो उतना तकलीफ को मालूम होता है यहाँ से उधर आना, एमरजेंसीज में इधर आना. अगर ये चालू होगा तो ऐसे बच्चे लोग को काफी फायदा मिलेगा. सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात बाल हृदय विकारासाठी लहानांपासून थोरांपर्यंत सर्व अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली देण्यासाठी प्रयत्न असल्याची माहिती कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर स्नेहल कुलकर्णी आणि अश्विनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र घुली यांनी दिली. एका मुलाला हा आजार असू शकतो आणि याचं ट्रीटमेंटचं जे आम्ही यश म्हणतो ते मेनली किती लवकर आपण ते डायग्नोसिस करतो आणि किती लवकर आपण तो उपचार चालू करतो ह्याच्यावर त्याचं सगळं यश अवलंबून असतं. आणि बरेचदा असं होतं की छोट्या छोट्या गावांमध्ये त्यांचं डायग्नोसिस लवकर होत नाही आणि त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट बरोबर होत नाही, त्यामुळे ज्या पद्धतीचे आपल्याला रिझल्ट पाहिजे त्या पद्धतीचे मिळत नाही, हा सगळा प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यामुळे त्यांच्या आणि आमच्या एकत्र येण्यानं हा जो ॲटलिस्ट लवकर त्यांचं निदान व्हावं, लवकर त्यांना गायडन्स मिळावा आणि जे काही शक्य होईल ते सगळे उपचार याच ठिकाणी उपलब्ध करून द्यावेत, हा आमच्या या सगळ्या असोसिएशनचा जास्त हेतू आहे. या पत्रकार परिषदेस अश्विनी रुग्णालयाचे प्रेसिडेंट बिपिनभाई पटेल, चेअरमन चंद्रशेखर स्वामी, व्हाईस चेअरमन डॉक्टर विजय पाटील, हृदय विकारतज्ञ डॉक्टर गुरुनाथ परुळे, डॉक्टर अनुपम शहा, डॉक्टर शैलेश कुमार पाटील, सर्जन डॉक्टर किशोर यादव, डॉक्टर संजय गायकवाड आदी उपस्थित होते.